ह्यानंतर येशू गालिलाच्या म्हणजे तिबिरिया समुद्राच्या पलीकडे गेला. तेव्हा मोठा जमाव त्याच्या मागे गेला, कारण आजारी लोकांसाठी जी अद्भुते तो करत होता ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तिथे आपल्या शिष्यांसह बसला. यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता, तेव्हा येशूने पाहिले की त्याच्याकडे मोठा जमाव येत आहे. यांना चारण्यासाठी आपण अन्न कोठून विकत आणायचे? तो तर फिलिपाची परीक्षा पाहत होता. काय करायचे ते त्याला ठाऊक होते. यांच्यातील प्रत्येकाने थोडे अन्न घेतले तरी 200 रुपयांच्या 200 रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत. त्याच्या शिष्यांपैकी शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया त्याला म्हणाला, हा इथे एक लहान मुलगा आहे ज्याच्याजवळ जवाच्या 5 भाकऱ्या आणि 2 मासे आहेत, पण त्या इतक्या लोकांना कशा पुरणार? लोकांना खाली बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते, तेव्हा तिथे जे सुमारे 5,000 पुरुष होते ते बसले. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि देवाचे आभार मानले. आणि तिथे बसलेल्यांना त्या वाटून दिल्या. तसेच त्या माशांतूनही त्याने त्यांना पाहिजे तितकं दिलं. ते तृप्त झाल्यावर तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, उरलेले तुकडे गोळा करा, काही फुकट जाऊ देऊ नका. मग जेवणारे तृप्त झाल्यावर त्यांनी जवाच्या 5 भाकरींचे उरलेले तुकडे गोळा करून 12 टोपल्या भरल्या. तेव्हा येशूने केलेले हे अद्भुत कृत्य पाहून ती माणसं म्हणू लागली, जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच आहे. मग ते येऊन आपल्याला राजा करण्यासाठी बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला.